कामोडी पुलिस थाना हद में कलमबोली जैन पेटी रोड पर सड़क किनारे लोहे के बड़े पाइप रखे हुए थे जिनकी कीमत लाखों रुपए होगी, मगर यहाँ पाइप न होने की खबर कंपनी के मालिक को लगते ही उन्होंने कामोडे पुलिस थाने में पाइप चोरी होने की शिकायत दर्ज करवाई, जिसके बाद पुलिस जांच में पता चला कि नूर मोहम्मद रजा खान एवं मोहम्मद उमर मोहम्मद आमिर ने सिडको अधिकारी बनकर बड़े ही शातिराना तरीके से पाइप क्रेन के सहारे ट्रेलर पर लाद कर वहाँ से फरार हुए। हालांकि पुलिस ने क्रेन के नंबर से आरोपियों का सुराग लगाया और भिवंडी जाकर आरोपियों को हिरासत में लिया। इस अपराध में शामिल कंटेनर चालक एवं क्लीनर को भी पुलिस ने हिरासत में लिया। पनवेल कळंबोली ला जाणारा जैन पेटीचा जो मार्ग आहे त्या ठिकाणी कळसेकर कॉलेजला जाण्यासाठी टर्न आहे, त्याच्या बाजूला सिडकोने तिथे पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी लोखंडी मोठे पाईप्स ठेवले होते। त्या पाईप्सपैकी जवळपास 6 पाईप आरोपींनी हायड्राच्या सहाय्याने 2 कंटेनरमधून, की जे ओपन कंटेनर आहे त्यात सगळे पाईप टाकून ते चोरी करून त्या ठिकाणी नेले होते। आमचे डीबी स्क्वॉडचे अधिकारी आणि कर्मचारी ताबडतोब तपासावर रवाना केले होते आणि 24 तासाच्या आत हे 6 लोखंडी पाईप त्याचप्रमाणे 2 कंटेनर्स आणि 1 हायड्रा, या लोखंडी पाईपची किंमत 17,50,000 रुपये असून इतर जे आहेत कंटेनर आणि हायड्राची किंमत असे एकूण जवळपास 50 लाखाचा माल तो हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपी जवळपास 3 ड्रायव्हर्स आणि 2 आरोपी जे मेन आहेत त्यांना आम्ही पकडलेले आहे। एकंदर 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। सदर जे पाईप्स होते त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नवीन पाईपलाईन लावण्यासाठी SMS इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी या कंपनीने ते काम घेतलं होतं आणि त्यांचे वॉचमन्स त्या ठिकाणी ठेवले होते।